आपल्या समस्येच्या वर उठून जगतो, आपल्या समस्येशी दोन दोन हात करतो, संघर्ष करतो, आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये तो आनंद निर्माण करतो आणि हा आनंद संकल्पातून येतो. म्हणून ही जी आपण पाहतो उर्गल संघरक्षकाने याला एक एक पायरी अनुरूप असं म्हटलेलं नाही, तर या अष्टमिक मार्गाला एक अंग आहे आणि एक अवयव आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या एक प्रकारच्या सर्व अवयवामधून जे सम्यक समाधी आहे हे शिखर बिंदू आहे असं ते म्हणतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो अशा प्रकारच्या सम्यक दृष्टीमधून जी झलक आपल्याला प्राप्त होते त्यामधून आपल्या जीवनामध्ये आपण संकल्पापर्यंत येतो. जेव्हा संकल्पाला घेऊन आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या जीवनाला परिवर्तन आपण अनुभवतो आणि हे परिवर्तन आपल्या वाचेतून अभिव्यक्त. आणि म्हणून सम्यक वाचा हे जे तिसरं अंग आहे या सम्यक वाचेमध्ये वाचेच्या चार पातळ्या त्या प्रवचनातून तुम्ही ऐकलेल्या बरोबर. त्या चार पातळ्या कुठल्या? पहिली पातळी सत्य वाचे बरोबर, तुम्हाला आठवत असेल, तुम्ही सर्व होता की नाही त्या प्रवचनात. तर या तिसऱ्या अंगामध्ये सम्यक वाचेच्या याच्यात चार पातळ्या, सत्य वाचा, दुसरी मधुर वाचा, तिसरी सुसंवादित अशी वाचा आणि चौथी प्रिय वाचा, एकटीची वाचा. ह्या एक प्रकारच्या चार वाचेच्या पातळ्या मधून आपण एक्सप्रेस होतो. माझ्या धर्मबंधू आणि भगिनींनो, जेव्हा आपण गंभीरपणे धर्मजीवन जगू लागतो तेव्हा एक्सप्रेस होण्याचा जे मार्ग आहे ती आहे आपली वाचा. आणि म्हणून आपण वाचेद्वारे आपलं धर्मजीवन करतो आणि या चार वाचेच्या पातळीतून ते व्यक्त होतो. पण नुसत्या वाचेमधून आपण अभिव्यक्त होतो का? नाही. तर मग अजून पुढचं जे अंग आहे ते कुठलं आहे? चौथं अंग या आर्यास्तिक मार्गाचा. मला कमी ऐकू येतो, सम्यक कर्मान. आणि सम्यक कर्मान कुठून व्यक्त होतं? शिलांमधून, धर्माच्या आचरणातून, शिलाच्या आचरणामधून व्यक्त होतं बरोबर. जेव्हा तुम्ही सम्यक कर्मांबद्दल प्रवचन ऐकलं असेल